नमस्कार सेंटर स्पॉटमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज राजकीय विषयावरती मी आपल्याशी बोलणार आहे आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार का या विषयावरती आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कालचीच ही बातमी आहे की उत्तर प्रदेशमधले भाजपचे विधायक ब्रुजभूषण सिंग यांनी एक खूप मोठी सभा घेतली उत्तर प्रदेशमध्ये त्याच्यात वेगवेगळे राजकीय नेते सामाजिक नेते आणि साधू संत अशा अनेकांना हजारो कार्यकर्त्यांना घेऊन एक सभा घेतली त्यांनी आणि तिथून त्या व्यासपीठावरून त्यांनी राज ठाकरे यांचा जो प्रस्तावित दौरा आहे नियोजित दौरा आहे पाच जून पाच जूनला ते अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेणार आहेत त्या दौऱ्याला कडाडून त्यांनी विरोध केलेला आहे ब्रुजभूषण सिंग यांनी ब्रुजभूषण सिंग यांनी एक काय म्हणूया एक चेतावनी एक आव्हान असं दिलेलं आहे राज ठाकरे यांना की पाच जूनला तुम्हाला अयोध्येत पाऊल टाकू देणार नाही तुम्हाला परवानगी देऊ अयोध्येत येऊ देऊ परंतु त्यासाठी तुम्ही आधी उत्तर भारतीयांची क्षमा मागायची आता ह्याचा संबंध कशाशी आहे तर पूर्वी आठ दहा वर्षांपूर्वी जेव्हा राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरुद्ध मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन चालवलेलं होतं मुंबई पुणे नाशिक असा अशा पट्ट्यामध्ये त्यात ब्रजभूषण सिंग यांच्या म्हणण्यानुसार आणि कित्येकांच्या म्हणण्यानुसार राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी था उत्तर भारतीयांच्या विरुद्ध खूप छळ केला त्यांच्या विरुद्ध हिंसक आंदोलन केलं त्यामुळे उत्तर भारतीयांच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्या दृष्टीने उत्तर भारतामध्ये आता जेव्हा तुम्ही अयोध्येत जाऊन पाऊल ठेवणार आणि राम प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार तर तत्पूर्वी आधी उत्तर भारतीयांची माफी मागा तरच अयोध्येमध्ये तुम्हाला आम्ही प्रवेश देऊ असं खुलं आव्हान खुलं आव्हान या बृजभूषण सिंग यांनी दिलेलं आहे पत्रकारांनी ब्रुजभूषण सिंग यांना विचारलं की ही तुमची स्वतःची वैयक्तिक भूमिका आहे का पक्षाची भूमिका आहे तर त्यावर ब्रुजभूषण सिंग यांचं म्हणणं असं की मी आधी प्रभू श्रीरामाचा वंशज आहे त्यांचं स्वतःच्या विषयीचं म्हणणं की ते आधी प्रभू श्रीरामाचे वंशज आहेत त्यानंतर ते उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर भारत याचे प्रतिनिधी आहेत आणि मग पक्ष त्यामुळे त्या, त्या दृष्टीने विचार करता ह्या सगळ्या राज ठाकरे यांना जो काही त्यांनी अल्टिमेटम दिला आहे यामध्ये पक्ष कुठेही नाही आहे असं त्यांचं म्हणणं आणि खरंच याच्यात गोची कुणाची झालेली आहे तर भाजप आणि मनसे यांची गोची झालेली आहे ही गोची कशी झालेली आहे तर इकडे महाराष्ट्रामध्ये भाजपच्या नेतेमंडळींना खूप आनंद झालेला होता जेव्हा राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जी सभा घेतली त्यामध्ये जी कडाडून टीका केली सरकार सरकारच्या धोरणांवरती आणि सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत तीन त्या तीन पक्षांच्या मध्ये त्यांनी कसा त्यांच्यातले जे प्रॉब्लेम आहेत ते कसे दाखवून दिले शरद पवारांच्यावरती कशी टीका केली उद्धव ठाकरेंवर कशी टीका केली ह्या सगळ्याचा लाभ प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला होणारच होता आणि झालेला पण आहे परंतु त्यानंतरच्या सभांमध्ये अग्निनंतरची प्रत्युत्तर सभानंतर त्यांची जी झाली राज ठाकरेंची सुद्धा त्यानंतर त्यांनी जाहीर केलं की आता अयोध्येमध्ये जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार हा जो राज मध्ये जो बदल आहे झालेला गेल्या काही कालखंडामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसला ज्या राज ठाकरेंनी विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये पूर्णपणे मोदींच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध अशा सभा घेतल्या लावर येतो व्हिडिओचा दणका त्यांनी लावून दिला होता तिथून आणि तो त्यांचा जो काही आधी तिरंगा होता त्यांचा तीन रंगी त्यांचा जो एक पक्षाचा झेंडा होता तो सगळाच त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये गेल्या काही काळामध्ये बदलला भगव्या पार्श्वभूमीवरती शिवमुद्रा असा त्यांनी तो झेंडा केला आहे अजून रेल्वेचं इंजिन मात्र तेवढं त्यांनी पक्षाचं चिन्ह म्हणून ठेवलेलं आहे तेही नंतरच्या काळ काळात बदलणार आहेत का काय कोणाच ठेव परवा परवा गुढीपाडव्याच्या वे वेळेला का बहुतेक तत्पूर्वीच पुण्याच्या सभेच्या वे वेळेला त्यांना का औरंगाबादच्या वेळेला मला नक्की ना आठवत नाही पण याच सभांपैकी एका सभेमध्ये त्यांना भगवी शाल त्यांच्या अंगावर घालण्यात आली खांद्यावरनं घालण्यात आली तोपर्यंत काही अशी भगवी शाल वगैरे काही गोष्टी त्यांनी कधीही स्वतःच्या भोवती गुंडाळून घेतली नाही पण आता अगदी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या थाटामध्ये त्या शैलीमध्ये त्यांनी शाल भगवी शाल परिधान करायला आता सुरुवात केलेली आहे भाषा सुद्धा त्यांची बदललेली आहे गेल्या काही काळात कालखंडामध्ये काल, काल, काल या ज्या तीन चार सभा ज्या त्यांच्या झाल्या त्यामध्ये त्यांचा बऱ्यापैकी हिंदुत्वाला स्पर्श करणारी त्यांची भाषा आता सुरू झालेली आहे जशी की नव्वदच्या दशकामध्ये होती या सगळ्याच्या मागे जी काही राजकीय गणितं त्यांची आहेत म्हणजे शिवसेनेनी तयार केलेली जी पोकळी आहे शिवसेनेनी आपणहून केलेली पोकळी म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत शिवसेना गेली आणि त्यामुळे एक आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा जो शिवसेनेनी तयार केलेला होता त्या त्याची त्या महाराष्ट्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली कारण भाजपचा हिंदुत्वाचा चेहरा काही आक्रमक म्हणून महाराष्ट्रात नव्हता नाही ती जागा ती जी स्पेस आहे ती शिवसेनेनी व्यापलेली होती दोन हजार एकोणीसपर्यंत शिवसेनेनी भाजपच्या आणि पर्यायी हिंदुत्ववाद्यांच्या पाठीत खंजीर फुपसून दोन हजार एकोणीसला जे मबिया सरकार तयार केलं त्यानंतर शिवसेनेनी आता आ, हिंदुत्ववाद हा त्यांचा फक्त नावाला उरलेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अशा या निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा मनसेनी उठवायला सुरुवात केलेली आहे हे आपल्याला गेल्या काही कालखंडामध्ये दिसत आहे मनसेनी ही जी स्पेस भरून काढायला सुरुवात केलेली आहे त्या ही त्यांची एक बुडत्याला काढीचा आधार म्हणतात तशा पद्धतीची गोष्ट आहे एक अनेक प्रयोग अनेक प्रयत्न आपण जेव्हा करून बघत असतो गटांगळ्या खात असताना त्यामध्ये त्यांच्या सुदैवानी म्हणजे मनसेची जी अवस्था दोन हजार एकोणीस पर्यंत जी निर्माण झालेली आहे ती त्यांचे राजकीय वजन अतिशय कमी 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 होत गेलेलं आहे मनसेचं अशा या मनसेला पुन्हा ऊर्जित अवस्था एक नवसंजीवनी मिळवून देणं ह्या दृष्टीने जे काही वेगवेगळे प्रयत्न मनसेचे चालू आहेत त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे आता पुन्हा एकदा हिंदुत्वाची कास धरणं कारण एकंदरीत भारतामध्ये जे वातावरण आहे साधारणपणे दोन हजार चौदापासून बघता हिंदुत्ववादी पक्षाचं म्हणजे भाजपचं चा जो ग्राफ आहे तो सतत उत्तरोत्तर वर 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 जाणारा आहे हे दिसतंय आणि त्यामुळे जे एक वातावरण तयार झालेलं आहे एक हिंदुत्ववादी व्होट बँक एक म्हणूया अशा पद्धतीची आकाराला यायला लागलेली आहे त्याचा काही लाभ जसा एकेकाळी शिवसेनेनी मिळवलेला होता आणि मनसेच्या सुदैवानी आता शिवसेनेनी स्वतःच हिंदुत्वाला तिलांजली देण्याचा देण्याला जी सुरुवात केलेली आहे ह्याचा लाभ मनसेने राजकीय लाभ उठवायचा असं थोडस ठरवलेलं दिसत आहे ह्याचाच एक भाग म्हणजे अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायचं असा निश्चय राज ठाकरे यांनी केला आता यात अडचण कुठे येते तर अडचण म्हणजे मनसेचं आणि राज ठाकरेचा ठाकरे यांचा इतिहास त्यांचं त्यांचं स्वतःच कर्तृत्व म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना जुनं भूत पुन्हा मानगुटीवर बसणं पूर्वीची जी कर्म असतात पूर्वी जे करून ठेवलेलं पाप असत, ते कसं नंतर निस्तरता निस्तरतात नाकी नऊ येतात तशातला भाग आहे की दहा बारा वर्षांपूर्वी स्वतः राज ठाकरेंनी जो स्टँड घेतला जो मनसेनी स्टँड घेतला आणि ज्यावर त्यांचं खळखट्याक आंदोलन पूर्ण उभं राहिलं ते म्हणजे मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचा म्हणजे त्यात फक्त उत्तर प्रदेश येत नाही तर बिहार सुद्धा येऊ शकतो तर यूपी बिहारचे आणि एकंदर उत्तर भारतीयांचं जे प्रभुत्व प्राबल्य संख्येच्या दृष्टीने मुंबई आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जे वाढत चाललेलं आहे त्याला विरोध करून मनसेनी स्वतःचं राजकीय वजन महाराष्ट्रामध्ये वाढवायला सुरुवात केली होती ही सुद्धा एका पद्धतीने शिवसेना पूर्वीची जी शिवसेना होती आपण राम जन्मभूमी आंदोलनच्या नंतरची जी शिवसेना आहे हिंदुत्ववादी शिवसेना ती नाही तर अगदी सुरुवातीची शिवसेना संघटना म्हणून जी साधारणपणे मुंबईच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जी तेव्हा केंद्रीभूत होती अशा त्या शिवसेनेचं जे एक आंदोलन होतं की दक्षिण भारतीयांच्या विरुद्ध त्यांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे उभे राहिले आणि मुंबईमध्ये त्यांनी अशीच उग्र पद्धतीने सगळ्या खळखट्याकच स्टाईलनी ठाकरी शैलीनी एक ढवळून काढलेलं होतं वातावरण आणि त्याच शैलीला आपण म्हणूया कॉपी करू करून म्हणा किंवा ती दृष्टी ती विजण डोळ्यापुढे ठेवून तो आदर्श डोळ्यापुढे ठेवून राज ठाकरे आणि मनसेचं काम उभं राहिलं होतं दहा बारा वर्षांपूर्वी फक्त त्यावेळेला त्यांनी शत्रू हा दक्षिण भारतीय न ठेवता उत्तर भारतीय ठेवला होता एका अर्थी म्हटलं तर कसं आहे आपली मराठी माणसाची होणारी अडचण अशी आहे की त्यातही मराठी हिंदू माणसाची होणारी अडचण हिंदुत्ववादी जर तो असेल तर फारच अडचण की आहे उत्तर भारतीयांचा टक्का वाढत चाललेला होता त्या कालखंडामध्ये अजूनही वाढलेला आहे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पण त्याच वेळेला मनसेनी ज्या पद्धतीने ज्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये जे काही केलं हिंसक पद्धतीने जे त्यांनी आंदोलन केलं त्यामुळे स्वाभाविकपणे उत्तर भारतीयांच्या भावना दुखावलं जाणं अगदी स्वाभाविक होतं तेच झालं आज मनसेला मराठी माणूस विरुद्ध बिहारी माणूस असं त्यांना आज राजकारण मनसेला करता येणं शक्य नाही आज राज ठाकरेंच्यासाठी सोयीचं राजकारण आहे हिंदुत्वाचं राजकारण जे मी मगाशी सांगितलं मात्र हिंदुत्वाचं अड राजकारण करताना येणारी अडचण मुख्य पहिली अडचण म्हणजे की इतक्या मोठ्या कालखंडामध्ये राज ठाकरेंनी मराठी 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 पाट्या मराठी भाषा या या गोष्टीचा गजर एवढ्या मोठ्या प्रमाणात केला होता की स्वाभाविकपणे जेव्हा त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालीसा दुप्पट आवाजत लावा असं जेव्हा त्यांनी इशारा दिला असं जेव्हा त्यांनी आवाहन केलं त्यावेळेला पहिला प्रश्न लोकांच्या मनात हा आला की मारुती स्तोत्र का नाही बाबा मराठी आहे ना हनुमंताच मराठी स्तोत्र आहे मारुती स्तोत्र मग ते सोडून हनुमान चालिसा का याला काही उत्तर नाही कदाचित उत्तर त्यावरचं खरं उत्तर कदाचित असं असेल की ही हनुमान चालिसाची हाक जी राज ठाकरेंनी दिली तो काळ साधारण तो लक्षात घ्या तुम्ही रामनवमी हनुमान जयंतीच्या आणि गुढीपाडव्याच्या आसपासचा तो कालखंड होता ज्या काळात राजस्थान आणि मध्य प्रदेश या ठिकाणी काही ठिकाणी दंगल आणि दंगल सदृश स्थिती निर्माण झालेली होती हिंदू मुस्लिमांच्या छोट्या प्रमाणातलीच होती पण ती तशी फेज येऊन गेली तिथे हनुमान चालिसा हा एक काउंटर स्ट्रॅटेजी म्हणून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला राज ठाकरेंनी त्या घटनांना सुद्धा आणि तिथल्या लोकांना सुद्धा साध घालण्याच्यासाठी वातावरण तसंही तयार झालेलंच होतं म्हणून राज ठाकरेंनी इथे हनुमान चालिसा च नाव घेतलं आणि हनुमान चालिसा माहिती असलेल्यांची संख्या जास्ती आहे एकूण भारताचा जर विचार केला तर त्या मनाने मारुती स्तोत्र काय होतं पुन्हा शेवटी मारुती स्तोत्र लिहिलंय रामदासांनी ते किती हिंदूंना म्हणजे महाराष्ट्रात आता रामदासांच्या विरुद्ध विरुद्ध एक वातावरण आहे त्यामुळे मारुती स्तोत्राचं नाव घेणं अडचणीचं ठरतं तेच हनुमान चालिसा म्हटलं तर ते कोणी लिहिलंय वगैरेच्या फंदात कोणी विशेष पडत नाही आहे सध्या तर हनुमान चालिसाचं चा जे तयार झालेलं तापलेल्या तव्यावर पोळी भाजणं आपण ज्याला म्हणतो तशातला तो एक प्रकार होता आणि हनुमान चालिसा हे राज ठाकरेंनी म्हणायला सांगितलं तर तो एक भाग झाला दुसरा भाग असा की आपण हिंदुत्ववादी आहोत हे सिद्ध करण्याचं एक सोपं चा एक सोपा मार्ग सोपा रस्ता असतो तो म्हणजे अयोध्येला जायचं प्रभू श्रीरामांच्या पायी डोकं ठेवायचं आणि स्वतःच्या डोक्याला टिळा लावायचं आणि मग त्यातून तुमचं हिंदुत्वाचं राजकारण आकाराला येत असत राज ठाकरे था। यांच्याविषयी आक्षेप असणारे काही हिंदुत्ववादी म्हणतात की हे असली आहेत का नकली आहेत कारण हे आत्ता नव्यानी जागे झालेले हिंदुत्ववादी आहेत असं त्यांचा आक्षेप असतो की मधल्या काळात तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं यूपी बिहारी लोकांच्या वरती जेव्हा तुम्ही हल्ले करत होतात महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं तेव्हा तुम्ही विचार केला होता का की हे यूपी बिहारचे लोक ज्यांच्यावर तुम्ही हात उगव उगारताय ज्यांना तुम्ही देशोधडीला लावताय ज्यां ज्यांचे तुम्ही उद्योग व्यवसाय उधळून लावताय ज्यांची दुकानं तुम्ही फोडताय जे आलेले विद्यार्थी रेल्वेच्या परीक्षा असतील किंवा इतरही परीक्षा असतील त्याच्यासाठी जे आलेले आहेत जे इथे रोजीरोटी कमावत आहेत जे इथे नोकऱ्या नोकरी धंदे करतायत ते भले युपी बिहारमधनं आलेले असतील पण ते हिंदू आहेत का नाही आहेत हा विचार त्यांनी केला होता का मारण्यापूर्वी बडवण्यापूर्वी धमक्या देण्यापूर्वी अल्टिमेटम देण्यापूर्वी आणि जर मग तसा विचार केलेला नसेल तर मग आत्ताचं हिंदुत्वाचं त्यांचं जे प्रेम आहे ते बेगडी प्रेम आहे का की खरंच प्रेम आहे हिंदुत्वाचं नक्की काय समजायचं हा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून राज ठाकरे आणि मनसे यांच्या सध्याच्या हिंदुत्ववादाला नव हिंदुत्ववादी किंवा कम अस्सल हिंदुत्ववादी किंवा नकली हिंदुत्ववादी असं म्हणण्यापर्यंत कित्येकांचा ची मजल गेलेली आहे आता ते आपल्याला माहीत नाही येणारा काळच ठरवेल की राज ठाकरेंचं प्रेम हिंदुत्वाचं हे असली आहे का नकली आहे किंवा आणखीन किती काळपर्यंत ते हिंदुत्वाचं राजकारण करणार आहेत आणि नंतर पुन्हा हे हिंदुत्वाचा हा झेंडा त्यानंतर कधी काढून ठेवणार आहेत बाजूला त्यांच्या सोयीच्या दृष्टीने कधी किती काळपर्यंत त्यांना तो झेंडा ठेवायचा आहे भगवा झेंडा ते येणारा काळ ठरवेल प्रश्न असा निर्माण होतो की मराठी माणसाची त्यातही हिंदू किंवा हिंदुत्ववादी मराठी माणसाची होणारी अडचण अशी की एकीकडे उत्तर भारतीय बिहारी या, या लोकांचा मुंबई आणि आजूबाजूच्या प्रदेशात अगदी पुणे नाशिक या एरियामध्ये सुद्धा वाढत चाललेली त्यांची संख्या वाढत चाललेला त्यांचा प्रभाव हाही मराठी माणसाला खटकतो आणि त्यामुळे मग ती मनसेची ती पूर्वीची भूमिका योग्य वाटत होती त्याच जोडीला हेही माहिती असतं कि युपी मुठा, आ, मुठा की यूपी बिहार बिहारमधनं आलेले लोक जर हिंदू असतील तर त्यांच्याविरुद्ध इतका मोठा मोठं आंदोलन करायला नको कारण किती जरी झालं तरी ते शेवटी आपले हिंदुत्ववादी आहेत लोक आपले हिंदू लोक आहेत हिंदुत्ववादी आहेत की नाही हा पुढचा प्रश्न आहे पण ते आपले हिंदू लोक आहेत जर हिंदूंची संख्या त्यामध्ये जास्ती असेल तर मग मराठी हिंदुत्ववादी व्यक्तीची अडचण होते त्यात जर अन्य धर्मीय असतील म्हणजे कोण ते तुम्हाला कळलं असेल थेटच बोलूया मुस्लिमांची संख्या तिथं जर जास्ती होत असेल तर ती खरी डोकेदुखी असते मुंबईतल्या मराठी माणसाच्या दृष्टीने हिंदू माणसाच्या दृष्टीने या स्थितीमध्ये मग राज ठाकरेंना जी जे अल्टिमेटम जे धमकी की पाच जूनला राज ठाकरेंना पाऊल ठेवू दिलं जाणार नाही अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊ दिलं जाणार नाही माफी मागावीच लागेल उत्तर भारतीयांची अन्यथा पाच लाख उत्तर भारतीय लोक रस्त्यावर उतरतील असं जे बृजभूषण सिंग यांनी जी धमकी दिलेली आहे त्या धमकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी क्षमा मागायची उत्तर भारतीयांची की क्षमा मागायची नाही हा खूप मोठा सवाल आहे खूप मोठा प्रश्न आहे एकीकडे हा एक प्रतिष्ठेचा विषय आहे सन्मानाचा विषय आहे की क्षमा मागितली तर तुमचं राजकीय वजन कमी होतं आणि एकेकाळी आपण घेतलेली जी राजकीय भूमिका होती ती कशी चुकीची होती हे त्यातनं सिद्ध होतं विरोधकांना सुद्धा बोलायची जागा निर्माण होते विरोधक म्हणजे राजकीय विरोधक मनसेचे जे कोणी राजकीय विरोधक असतील ते दुसरीकडे क्षमा मागितली नाही तर त्याचे परिणाम काय होणार आहेत कारण आपली गली मे कुत्ता भिशेर होत आहे उत्तर भारतामध्ये अयोध्येमध्ये तिथे राज ठाकरेंना जे जायचं आहे तिथे जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायचं आहे तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यथासांग तिथे जाऊन त्यांचं दर्शन होईल आणि ते परत येतील असं जर झालं तर राज ठाकरे आणि मनसे यांना ते हवं आहे मनसेच काय कोणीही सगळेजण हे ओळखून आहेत की आपली गलीमे कुत्ता शेर होता आहे त्याच्यामुळे ब्रुजभूषण सिंग यांनी दावा केल्याप्रमाणे अगदी पाच लाख लोक नाही पण अगदी पाच हजार लोक जरी जमा झाले रस्त्यावरती तरी तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि कसं आहे अडचणीचाही विषय बनणार आहे तो तिथे उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये आज योगी आदित्यनाथ भाजप यांचं सरकार आहे त्यांच्याच पक्षातला ब्रजभूषण सिंग हा आज खुली चेतावनी देतोय राज ठाकरे यांना आणि मनसेला ही एक अडचणीची गोष्ट अशी आहे की इकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे यांची जवळीक राज ठाकरेंशी मनसेशी वाढायला लागलेली आहे असं म्हटलं जातं भाजप आणि मनसे एका युतीच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेले आहेत असं बोललं जातं आहे बोल कदाचित येणाऱ्या विधानसभेत आणि लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये एक ही नवी युती तयार होताना दिसेल मवियामधले तीन घटक पक्ष आहेत त्यांना टक्कर त्याला भाजप आणि मनसे एकत्र येणार की काय समजा जरी एकत्र ऑफिशियली नाही आले तरी अनऑफिशियली एकमेकाला परस्परपूरक अशा पद्धतीचं राजकारण तर त्यांचं आकाराला यायला लागलेलं आहे अशा स्थितीमध्ये भाजपच्याच नेत्यांनी राज ठाकरेंच्या विरुद्ध इतकी मोठी भूमिका घ्यायची आणि राज ठाकरेंना अडचणीत आणायचं पर्यायानी महाराष्ट्रातल्या भाजपला आणि भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणायचं ही स्थिती भाजपसाठी सुद्धा योग्य नाही या आहे यासाठी मग आता काही आपण ज्याला म्हणतो वाटाघाटी चर्चा मसलत याचे प्रयत्न केंद्रीय पातळीवरनं सुरू झालेले आहेत असं बोललं जातं आहे असंही म्हटलं जातं की शहानवाज हुसेन आ, हे त्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थात शहानवाज हुसेनांनी हे उडवून लावलेले आहे की मी असले काही प्रयत्न करत नाही आहे म्हणून पण पडद्याआड अनेक हालचाली चालू असणार आहेत देवेंद्रजी फडणवीसांनी जरी म्हटलेलं असलं की कसलीही मध्यस्थी आम्ही करत नाही होत आणि करणारही नाही कारण हा पूर्णपणे राज ठाकरे यांचा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत आणि त्यांच्या त्यांच्या पक्षाचं ते धोरण आहे यात ह्याची आम्हाला काही खबर नाही आणि ह्याच्यात आम्ही कुठेही नाही असं जरी देवेंद्रजींनी म्हटलेलं असलं तरी त्यांनी हेही मात्र सूचित केलेलं आहे की प्रभू रामांचं दर्शन घ्यायचं यात खरं म्हणजे कसलंही राजकारण कसलीही अडचण येता कामा आहे हे डिप्लोमॅटिकली खूप उत् उत्कृष्ट असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे पडदाड अनेक गोष्टी घडामोडी घडत असणार आहेत या क्षणी सुद्धा एक हिंदुत्ववादी म्हणून मला एक असं वाटतं की खरं बघता ब्रजभूषण सिंग भाजपचे एक हिंदुत्ववादी नेता प्रखर हिंदुत्ववादी नेता जे बाबरी मशिदीचा ढाचा तोडण्यामध्ये जे काही पहिले जे काही चाळीस पन्नास जे लोक होते त्यापैकी एक हे ब्रजभूषण सिंग आणि इकडे राज ठाकरे जे नव्यानी आता हिंदुत्वाच्या छत्रछायेखाली यायला लागलेले आहेत नव्यानी ज्यांनी हिंदुत्वाची पताका स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे अशा या दोन खंद्या नेत्यांनी हिंदुत्ववादी नेत्यांनी परस्परांशी भिडणं आपापसात लढणं आणि एकमेकाची शक्ती जाया करणं हे हिंदुत्वाच्या दृष्टीने योग्य नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे हिंदुत्वाच्या व्यापक हिताचा हिंदू हिताचा हिंदूंच्या रक्षणाचा एक व्यापक दृष्टीने जर विचार केला तर उत्तर भारतीय लोक उत्तर भारतीय यू पी बिहारी राजस्थानी असतील तिथले हिंदू लोक आणि महाराष्ट्रातले हिंदू लोक यांनी परस्परांशी संघर्ष करणं ही चुकीची गोष्ट आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे अशा स्थितीमध्ये खरं म्हणजे खरं म्हणजे व्यक्तिगत स्वार्थ प्रतिष्ठा मानमरातब पूर्वेतिहास या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून खरं खरं पाहता राज ठाकरेंचा हा दौरा बिनधोक निर्धोक व्यवस्थित कसा पार पडेल हे सगळ्याच बाजूंनी खरं म्हणजे बघायला हवं सर्वच पक्षांनी म्हणजे सर्व पक्ष म्हणताना इथे इन्व्हॉल्वड असलेले सगळे या प्रसंगात त्यातही हेही अगदीच काही चुकीचं नाही की ज्या उत्तर भारतामध्ये राज ठाकरेंना त्यांचा दौरा करायचा आहे त्यांची मनं एकेकाळी राज ठाकरे आणि त्यांच्याच मनसे कार्यकर्त्यांमुळे दुखावली गेलेली होती भले तुमचं कारण कितीही संयुक्तिक असेल तरीही एकेकाळी तुमच्या कृतींमुळे उत्तर भारतीयांची मन दुखावलेली आहेत तुम्ही तर एक साधीशी गोष्ट आहे की क्षमा मागणे की झालेली जी कृती होती त्याची मी क्षमा मागतो असं खरं म्हणजे क्षमा मागण्यामध्ये काहीच अडचण नाही असं मला वाटतं यात कुठेही राजकीय पराभव होणार नाही त्याचे परिणाम काही होतील विरोधक काय तुम्ही माफी मागा न मागा तुम्ही अयोध्येचा दौरा करा किंवा करू नका टीका करायचं कोणी थांबत नसत पण पुढचा मार्ग म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो लॉंग टर्मचा विचार दीर्घ पल्ल्याचा जर विचार केला तर राज ठाकरेंनी जर स्वतःची राजकीय प्रतिष्ठा टिकवून जर माफी मागितली स्किलफुली ही स्किलफुली किंवा कौशल्याने माफी कशी मागायची की आपण तेव्हा ती घेतलेली जी भूमिका होती ती महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टीने घेतलेली होती जी बरोबर होती अजूनही ती बरोबरच आहे मात्र हे करताना उत्तर भारतीय त्यातही आमच्या हिंदू बांधव उत्तर भारतातले उत्तर प्रदेशातले आमचे जे हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर आमच्या हातून जी काही आगळी घडली असेल अनवधानानी त्याची मी क्षमा मागतो असं म्हट अशा पद्धतीने अशा डिप्लोमॅटिकली जर राज ठाकरे आणि मनसे यांनी जर क्षमा मागितली तर खरं म्हणजे काही अडचण येऊ नये हे करण्यामध्ये उत्तर भारतीयांची ते मन जिंकू शकतील शिवाय अयोध्येला जाऊन रामांच्या चरणी माथा टेकता येईल बिनधोकपणे त्याच वेळेला उत्तर भारतातले जे सगळे साधू संत आहेत बृजभूषण सिंगांसारखे हिंदुत्ववादी नेते आहेत त्यांचं खूप मोठं बळ हे राज ठाकरेंच्या बाजूनी येईल अगदी असं म्हणूया की अगदी दोघांच्या दोस्ती दिलजमाई होणार होईल असं नाही तरी निदान संघर्ष टळेल राजकीय लाभ कसा होईल तर मनसेला मनसेनी उत्तर भारतीयांच्या विरुद्ध आमची आता भूमिका असणार नाही किमान पक्षी उत्तर भारतीय हिंदूंच्या विरुद्ध आम्ही असणार नाही अशी एक रोखठोक भूमिका जर राज ठाकरेंनी तिथे घेतली तर त्याचा लाभ त्यांना निवडणुकीच्या राजकारणांमध्ये होणार आहे पुढच्या दीर्घ पल्ल्याच्या दृष्टीने जर विचार केला तर मुंबई नाशिक पुणे अशा ठिकाणी जिथे अगदी उत्तर भारतीयांचं सुद्धा वर्चस्व आहे तिथे सुद्धा त्यांना उत्तर भारतीय हिंदूंची सुद्धा मतं मिळू शकतील त्याच जोडीला ब्रजभूषण सिंगांनी सुद्धा केवळ आणि केवळ क्षमा मागणं इतक्या लिमिटपुरतंच ते थे थांब ठेवावं तिथून आणखीन पुढे हे प्रकरण कसं चिघळणार नाही याचा त्यांनी विचार करायला पाहिजे दुसरी गोष्ट ही क्षमा मागणं जे काही आहे आता कारण ते जाहीररित्या ते बोलून बसलेले आहेत आता ब्रजभूषण सिंग पण मागे येऊ शकणार नाहीत ब्रजभूषण सिंगांनी क्षमा मागण्याच्या बाबतीमध्ये क्षमा मागण्याची पण वेगवेगळी मेथड असते कधी चार चौघात मागितलेली बंद दाराची एका खोलीतली मागितलेली क्षमा असू शकते खाजगीतली दुसरी एक असते जाहीररित्या मागण्याची माफी असते पब्लिकली लोकांच्या पुढे एक असते लेखी क्षमा मागणं हा पण एक प्रकार असतो तर असे जे क्षमा मागण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातली राज ठाकरे आणि मनसे आणि मराठी माणूस यांच्या प्रतिष्ठेला बाधा येणार नाही अशा प्रकारची क्षमा मागण्याची पद्धत जर त्यांनी अंगीकारली ब्रजभूषण यांनी तर त्यामध्ये ना उत्तर भारतीयांना कुठे कमीपणा येणार आहे ना मराठी माणूस आणि मनसेला आणि राज ठाकरेंना कुठे कमीपणा येईल डिप्लोमॅटिकली राज ठाकरेंना क्षमा मागता येईल असा एक मधला मार्ग ब्रजभूषण यांनी वाटाघाटींनी समझोत्यांनी आणि मोठ्या मनाने काढला पाहिजे असा एक मार्ग तो आवश्यक आहे काढणं कुठल्या दृष्टीने ब्रजभूषण सिंगांचं जरी म्हणणं अगदी बरोबर असलं की हो दहा बारा पंधरा वर्षांपूर्वी राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्यामुळे अशा अशा पद्धतीने उत्तर भारतीयां भारतीयांच्या विरोधात जी काही आंदोलनं झाली त्याच्याने आम्ही कसे होरपळलेलो आहोत वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण पुलाखालून पाणी आता बरंच वाहून गेलेलं असल्यामुळे आणि आता राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या दिशेला येत असल्यामुळे ब्रजभूषण सिंग यांनी मन मोठं करायला पाहिजे खरं म्हणजे व्यापक हिंदू हिताचा विचार करून आणि एखादी अट टाकावी की हिंदुत्वाची कास जर तुम्ही घेणार असाल आणि तु ती तुम्ही कधी सोडणार नसाल तर आम्ही तुम्हाला माफ करतो आम्ही तुम्हाला क्षमा करतो तुमच्या पूर्वीच्या ज्या काही झालेल्या चुका आहेत उत्तर भारतीय उत्तर उत्तर प्रदेशी लोकांच्या विरुद्ध तुम्ही घेतलेली जी काही ॲक्शन्स आहेत त्या सगळ्या आम्ही माफ करतो पण हिंदुत्वाची कास सोडायची नाही तेवढी अशा पद्धतीच्या काही नव्या अटी जर ब्रजभूषण सिंगांनी मांडल्या आणि स्वतः ब्रजभूषण यांनी हिंदुत्वाचा म्हणून खास करून जर विचार केला तर हिंदुत्वाच्या हिताचं होणार नाही जर राज ठाकरेंचा दौरा त्यांनी काहीही करून अडवला कारण पुरोगामी किंवा आपण असं म्हणूया सुडो सेक्युलर असा जो टक्का आहे भारतामध्ये त्याला हे हवंच आहे की हिंदुत्ववादी शक्ती यांनी आपसात लढावं आणि परस्परात लढून त्यांची शक्ती खर्च व्हावी त्यामुळे ब्रजभूषण सिंग आणि भाजपमधले वेगवेगळे अध्वर्यू वेगवेगळे नेते मग ते महाराष्ट्रातले असतील किंवा उत्तर प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वातले असतील आणि दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यातले नेते कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांनी मिळून एक व्यवस्थित तोडगा काढायला पाहिजे या स्थितीमधनं लवकरात लवकर काढला पाहिजे ही स्थिती चिघळवायला चिघळवता कामा नये आणि व्यापक हिंदू हिताचा विचार करायला पाहिजे बघूया येणारा काळ स्वत उत्तर देणार आहे लक्षात येईल की पाच जूनची ही सभा राज ठाकरेंची यशस्वी होणार आहे की नाही होणार आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की बृजभूषण सिंग जो राज ठाकरेंच्या पाच जूनच्या दौऱ्याला इतका कडाडून विरोध करतो तो आदित्य ठाकरेंच्या दहा जूनच्या दौऱ्याला मात्र विरोध करत नाही आहे ही एक आश्चर्याची गोष्ट आहे का बरं आदित्य ठाकरे आणि शिवसेना ही ब्रुज ब्रिजभूषण सिंग यांच्या इतक्या जवळची याचाही तपास करायला पाहिजे की एवढं काय मोठं केलं शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांनी की ज्यामुळे उत्तर भारतीय किंवा खास करून ब्रिजभूषण सिंग यांना समर्थन करावं असं वाटतं आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करावा वाटत नाही आहे काय नेमकं का कारण आहे तपासून बघायला पाहिजे आणि त्यांना कोणीतरी बृजभूषण सिंग यांना सांगितलं पाहिजे की ह्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघाडी सरकारच्या कालावधीमध्ये दोन साधूंची हत्या पालघरमध्ये केली गेलेली आहे अशा या सरकारमधला मंत्री आहे आदित्य ठाकरे तो अयोध्येमध्ये दर्शन घ्यायला जाणार आहे आणि तुम्ही तो दर म्हणजे तो दौरा तुम्ही अडवत नाही आणि जे भोंग्या मशिदीवरच्या भोंग्यांच्या विरुद्ध आवाज उठवतायत असे ब्रँड नेते राज ठाकरे आहेत भले नवीन नव्यानी त्यांचं हिंदुत्व प्रेम आता उफाळून आलेलं असेल तरी म्हणून काय झालं अशा या राज ठाकरेंच्या दौऱ्यावर तुम्ही विरोध करता म्हणजे हिंदुत्वाची काय हिंदुत्वाचा नेमका काय तुम्ही विचार करताय असं ब्रिजभूषण सिंग यांना सुद्धा कोणीतरी खडसावून विचारायला पाहिजे की नेमका काय हिंदू हिताचा तुम्ही विचार करताय जर तुम्ही स्वतःला हिंदुत्वादी नेते समजतात तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कळेलच की ह्यातून काही तोडगा खरोखरच निघतो का राज ठाकरे यांचा दौरा पाच जूनचा यशस्वी होतो का त्या दौऱ्याआधी ते क्षमा मागणार आहेत की संघर्षाचा रस्ता पकडणार आहेत संघर्षच जर होणार असेल तर तो नेमका कसा होणार आहे क्षमाच मागितली जाणार असेल किंवा मधला मार्ग काढला जाणार असेल तर तो नेमका कसा मागितला जाईल आणि त्यानंतर त्या दौऱ्याचे म्हणजे जर दौरा झाला यशस्वीपणे तर त्या दौऱ्याचे परिणाम नेमके काय होतील मनसेला ह्याचा राजकीय लाभ किंवा इतर पद्धतीचा लाभ काही होणार आहे का भाजपला यातनं काही फायदा होणार आहे का मनसे आणि भाजप यांचे जे विरोधक आहेत त्यांना याचे काय परिणाम भोगावे लागणार आहेत आणि दहा जूनचा आदित्य ठाकरेंचा दौरा होणार का यशस्वीपणे या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं ही येत्या काही कला क का, कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील आपण यावर लक्ष ठेऊच तोपर्यंत नमस्कार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला हा सेंटर स्पॉट चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद